मी एक पा पाच दहा सेकंदात तुमच्याशी जुळतो माझा आवाज तुम्हाला येतोय का ते मला तुम्ही सांगा नमस्कार आवाज येतोय कारण काल आवाजाचा प्रॉब्लेम आलेला अर्चना जी आजीव पाटील सुजित देखणे मला तुम्ही मेसेज केला आहे पण आवाज आला का हे नाही मला कळलं अजून हा ठीक आहे मला मेसेज मिळाला आवाज येत असल्याचा आजीव पाटलांनी मेसेज केलेला आहे थँक्यू आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्र हो मी या सेशनमध्ये तुमचं स्वागत करतो आपण गेल्या आठवड्याभरापासून रोज संध्याकाळी साडेनऊ वाजता हे सेशन घेतो आहोत आणि कोरोनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग सायंटिफिक प्रॅक्टिकल बाजू आहेत त्यावर मी रोज रात्री जवळजवळ एक वीस मिनटं ते अर्धा तास बोलतो आहे आणि लोकांना आहे म्हणून मी कंटिन्यू ठेवलं आहे अजून काही विषय मी घेणार आहे आतापर्यंत आपण डायबेटीज ब्लड प्रेशर चिल्ड्रन्सचा विषय घेतला आहे महिला मातांचा विषय घेतला आहे हार्ट डिसीज ब्लड स्मोकिंग अल्कोहोल असे वेगवेगळे प्रॅक्टिकल विषय घेतलेत आजचा जो विषय आहे हा देखील खूप प्रॅक्टिकल आहे आणि आत्ताच्या सिच्युएशनला तो प्रॅक्टिकल याच्यासाठी आहे की आता लॉकडाऊन हा बऱ्यापैकी शिथिल होतोय आणि आता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू करण्यात येत आहेत त्यामुळे इथून पुढे आपल्याला अजून जास्त सावध राहावं लागणार नाहीतर मग दुसरी लाट जी कोरोनाची असेल तिचा धोका जास्त वाढेल लक्षात घ्या ज्या वेळेला स्पॅनिश फ्लू आला होता शंभर वर्षापूर्वी त्यावेळेला पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये जास्त लोक मेलेत स्पॅनिश फ्लू मध्ये संपूर्ण जगभर आणि ज्या ज्या लोकांनी या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचं नीट नियोजन केलं तिथे लोक वाचले इतर ठिकाणी मात्र मोठी जीवितहानी झाली त्यामुळे आपल्याला ह्या ला, दुसऱ्या लाटेचा सामना करायचा आहे खरं तर पहिली लाटच अजून आपल्याकडे धुमागूळ घालते त्यामुळे करोना नेमका कसा पसरतो आणि तो श्वासाव्यतिरिक्त देखील पसरतो का तर याची आपण चर्चा करणार करणार आहोत आणि श्वास नलिकेमार्फत तो पसरतो हे आपल्याला माहीत आहे श्वास नलिकेच्या शिवाय इतर मार्गांनी पसरतो का पसरू शकतो का याचं एका शब्दात उत्तर आहे हो पसरू शकतो तो कसा ते आपण आता बघूया सर्वप्रथम करोनाच्या बाबतीत मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की हा कोरोना काय आहे कोरोना व्हायरस हा प्राण्यांमध्ये अस्तित्वात असलेला व्हायरस आहे आणि त्यातले काहीच प्रकार अगदी सहा सात प्रकारचे व्हायरस हे मानवाला देखील इन्फेक्शन करतात आणि त्यातले मुख्यत्वे सर्दी खोकल्यासारखे आजार करतात आणि हे तीन चार जे आहेत सार्स वगैरे हे गंभीर आजार करतात आणि हा सार्स को टू जो टाईप आहे हा देखील इस्पेशली अॅटरिस्ट लोकांना गंभीर आजार करतो आहे आणि आपण बघतो आहोत की काही चाळीस शिथले पन्नास लोक देखील याने दगावत आहेत तर हा असा गंभीर आजार करणाऱ्यांमधला कोरोनाचा प्रकार आहे सध्याचा जो आहे तो आणि याच्याप्रती इम्युनिटी लोकांमध्ये नसल्यामुळे तो खूप पसरतो आहे जगभर त्याचा पसरण्याचा स्पीड खूप जास्त आहे आणि त्या मानाने अॅटरीस लोकांना तो धोकेदायक देखील ठरतो आहे तर पूर्वीचे जे कोरोना व्हायरस होते हे मुख्यत्वे लंग्जमध्ये फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन करायचे आणि त्यामुळे ते खोकला बेडका यातून त्याचा प्रसार व्हायचा हा कोरोना व्हायरस जो आहे कोविड नाईन्टीन जो आजार करतो हा नाकातली जी आपली स्किन आहे आपली म्युकस मेम्ब्रेन यात देखील तो मोठ्या स्पीडने त्याचा गुणाकार होतो त्यामुळे केवळ फक्त खोकल्यानंतरच नाही तर ते नाकातले जे आपल्या आतले सिक्रेशन्स आहेत घशातले सिक्रेशन्स आहेत याद्वारे सुद्धा तो इतरांना धोका करू शकतो म्हणून हा थोडा वेगळा मुद्दा इतर कोरोना व्हायरसच्या दृष्टीने यात आहे तर लागण झाली एकदा व्यक्तीला की हा व्हायरस कसा इतरांना जातो तर ते आपल्याला आता काही मुद्दे माहीत आहेतच की हा आपलं जेव्हा खोकलतो शिंकतो मोठ्याने बोलतो झांभई देतो याद्वारे जे तुषार ओढतात त्याला इंग्रजीमध्ये ड्रॉपलेट्स म्हणतात आणि ड्रॉपलेट्स शिवायही अजून लहान प्रकारचे जे बारीक बारीक थंब थेंब असतात की जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत त्याला एरोसोल म्हणतात किंवा न्यूक्लिया न्यूक्लियस असं म्हणतात तर हे दोन हवेत फेकले जातात आणि आपल्याला आता जे माहीत आहे की ड्रॉपलेट्स हे साधारणतः यांची हे देखील बारीकच असतात दहा मायक्रॉनच्या वर साईज असते तुम्ही जर सायन्स शिकला असाल किंवा दहावी बारावी जरी शिकला असाल तरी दहा मायक्रोमीटरच्या वर जे साईज जे असते पार्टिकलची थेंबांची त्यांना ड्रॉपलेट्स म्हणतात तर या ड्रॉपलेट्समध्ये हा व्हायरस असतो याशिवाय जे लहान साईजचे पार्टिकल असतात त्यांना एरोसोल धुक्यासारखे सारखे असतात ते डोळ्याला दूर फारसे दिसत नाहीत त्यामध्ये देखील दे दे व्हायरस असतो तर हे कसे पसरतात ड्रॉपलेट्स साधारणतः खोकला शिंकाच्या शिंकणाऱ्याच्या आजूबाजूला दोन मीटर अंतरापर्यंत पसरतात आणि मग ते हळूहळू जमिनीवर सेटल होतात तुम्ही कुठे खो खोकललात कुठे शिंकलात यानुसार ते किती पसरतील आणि किती वेळ हवेत राहतील हे डिपेंड करतं तुम्ही जर एखाद्या बंद खोलीमध्ये शिंकलात खोकललात तर ते जास्त वेळ खोलीमध्ये राहतात जमिनीवर पडण्याच्या आधी किंवा कुठल्या वस्तूंवर सरफेसवर पडण्याच्या आधी ते हवेत राहतात आणि जास्त वेळ राहतात अगदी दहा पंधरा मिनिट देखील राहू शकतात पण तुम्ही जर मोकळ्या हवेत शिंकलात खोकललात तर ते लवकर सेटल होतात एक दीड मिनिटामध्ये ते जमिनीवर सेटल होतात किंवा आजूबाजूच्या पृष्ठभागावर ते जाऊन सेटल होतात म्हणून हा जो दोन मीटरचा जो रूल लोकांना सांगितला आहे तो त्याचं महत्व हे आहे की कोणी शिंकलं खोकल को तरी तुम्ही त्याच्या ड्रॉपलेट्सच्या परिघाच्या बाहेर तुम्ही राहाल मात्र एरोसोल जे आहेत बारीक त्याहून जे पार्टिकल आहेत ह्याला हा दोन मीटरचा सहा फुटाचा नियम लागू होत नाही ते हवेत तरंगतात आणि हवेत तरंगतात आणि त्यात व्हायरस देखील असतात पण हे तुम्ही आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या घरात किंवा इतर पब्लिक प्लेसेसमध्ये मोकळ्या जागेमध्ये बीचवर रस्त्यावर शेतात या ड्रॉप या ज्या एरोसोल आहेत बारीक यांचा फारसा रोल नाही आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे कारण ते इतके बारीक असतात आणि त्यातून व्हायरसचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे हे जरी आपल्या संपर्कात आले तरी सुद्धा त्यातून व्हायरल लोड तेवढा लोकांना मिळत नाही आणि म्हणून कोरोनाची शक्यता ही रेअर आहे पण एरोसोलची रिस्क ही काही ठिकाणी वाढते उदाहरणार्थ मेडिकल फील्डमध्ये माझ्या फील्डमध्ये ही रिस्क वाढते आम्ही जेव्हा पेशंटला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करतो उदाहरणार्थ एखाद्याचा हार्ट स्टॉप झाल्यावर त्याची छाती दाबणे किंवा मास्क लावून त्यांना मास्कद्वारे आणि बॅगद्वारे तुम्ही बघितलं ला असेल असा आम्ही त्यांना श्वास देतो त्याला मास्क व्हेंटिलेशन म्हणतात अनेकदा आम्ही कशात ट्यूब टाकतो त्याला अँडोट्रकियल ट्यूब म्हणतात व्हेंटिलेटरवर लावण्यासाठी ही ट्यूब वापरली जाते काही ई e एन टी डॉक्टरांच्या प्रोसिजर्स असतात तर या प्रोसिजर्स करताना यातून जी अशी एक तुषार उडतात मायक्रोस्कोपिक ते डोळ्याला दिसत नाहीत ते खोलीमध्ये पूर्ण वेळ बराच वेळ राहू शकतात आणि त्यातून धोका वाढतो म्हणूनच आम्ही पूर्ण पीपी किट घालतो आणि एका बंद खोलीत की जिच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं एअर सर्क्युलेशन असतं अशा निगेटिव्ह प्रेशर रूममध्ये या प्रोसिजर्स केल्या जातात अनेक प्रगत देशांमध्ये त्याला निगेटिव्ह प्रेशर असलंच पाहिजे अशी गरज नाही पी पीपीए असेल तरी तेवढं सफिशियंट असतं तर हा एरोसोल आणि ड्रॉपलेट्स असा प्रकार आहे पुढचा जो प्रसार होतोय तो हाताद्वारे होतोय म्हणजे आपण या एरोसोलटचा श्वास घेतला तर आपल्या ते शरीरात जाणार पण तेवढंच एक कारण नाही त्यापेक्षा महत्वाचं जे कारण आहे ते आपला हात आहे आपला हात ज्या वेळेला ह्या सगळ्या वस्तूंना पृष्ठभागांना स्पर्श करतो त्यावेळेला तो आपल्या त्या हातावर येतो व्हायरस कारण तो लगेच मरत नाही तो जरी जमिनीवर आणि या वस्तूंवर सेटल झाला तरी तो काही तास ते काही दिवस एवढा वेळ तो त्या पृष्ठभागावर असतो आणि आपल्या हाताद्वारे तो आपल्या हाता नाक तोंड आणि डोळ्यांमध्ये जर आला चेहऱ्याला आपण हात लावत असलो तो आपण लावतोच त्याद्वारे तो आपल्या शरीरामध्ये घुसतो तर हा किती वेळ या सगळ्या पृष्ठभागांवर किंवा या जमिनीवर असतो जिवंत असा अनेक लोक प्रश्न विचारतात मला असं वाटतं की या प्रश्नापेक्षा आपण त्यासाठी काय केलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे की ही आपले आजूबाजूच्या वस्तू पृष्ठभाग ह्या स्वच्छ ठेवणे आणि त्यांना स्पर्श न करणे आणि स्पर्श झाला तर तो हात चेहऱ्याला न लावणे या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स आहेत कारण आपण प्रत्येक पृष्ठभाग घरातला स्वच्छ करू शकतो दवाखान्यातला करू शकतो पण प्रत्येक ठिकाणी नाही करू शकत म्हणून या चांगल्या सवयी लावून घेणं हे जास्त महत्वाचं आहे mm. तर अशा पद्धतीने हे व्हायरस जे आहेत हे आजूबाजूला राहतात याशिवाय जर तुम्ही मध्ये बसला तर मध्ये त्यांनी चायनामध्ये हे त्यांना आढळून आलं की एक इन्फेक्टेड पेशंट ज्याला लक्षणे नव्हते म्हणजे तो पेशंट नव्हता तो कॅरियर होता तो एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसला आणि त्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर त्या रेस्टॉरंटमध्ये जे लोक त्या दिवशी त्या वेळेला जेवायला आलेले होते त्या लोकांमधल्या काही लोकांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं आणि काही लोकांना झालं नाही मग त्यांनी त्याचा पूर्ण डिटेल स्टडी केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जे लोक त्या त्या व्यक्तीच्या एसीच्या फ्लोमध्ये बसलेले होते म्हणजे एसीची हवा ज्या दिशेने वाहत होती त्या फ्लोच्या त्या पट्ट्यामध्ये लोकांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन त्यांनी दिलं आणि जे लोक एसीच्या त्या प्रवाहाच्या बाहेर बसलेले होते दुसरीकडे बसलेले होते त्यांना मात्र हा कोरोना व्हायरसची लागण झाली नाही त्यामुळे ही जी थेरी आली आहे की एसी मधून कोरोनाची लागण वाढू वाढू शकते ही त्यातून आली आहे त्या एसीमुळे आर्द्रता वाढते आणि ह्या गोष्टी पण आहेत पण तो जो फ्लो आहे तो दोन मीटरच्या पलीकडे व्हायरसला घेऊन जातो म्हणजे एका ठिकाणाहून जर तो पृष्ठभागावर जरी पडला असेल व्हायरस तर ते जे फ्लो करंट्स एसीचे असतात त्यामुळे तो लांबपर्यंत वाहून नेला जातो आणि तो दूर जाऊन इतरांना देखील रिस्क करू शकतो असंच त्यांना एका बसमध्ये दे देखील आढळून आलं लांब बसलेल्या लोकांना म्हणजे अगदी चार पाच मीटरवर बसलेल्या लोकांना देखील एकाकडून दुसऱ्याला संसर्ग झाला तर त्यामुळे ए अशा पद्धतीने वापरू नका असं सध्या जे सांगितलं जात आहे त्याचं कारण हे आहे तर हे झाले त्याचे पसरण्याचे जे आपल्याला ज्ञात आहेत माहीत आहेत ते मार्ग मग स्पर्शातून व्हायरस कसा कसा पसरतो आता ही रोजची प्रॅक्टिकल समस्या झाली आहे मी माझ्या नातेवाईक मित्रांशी बोलतो आणि ते मला प्रश्न विचारतात की भाजीपाला बाहेर न आला की कि तो किती वेळाने खायचा आणि अनेक लोक मग त्या पिशव्या ज्या आहेत त्या घरात एका कोपऱ्यात पडू देतात आणि त्याला खात नाहीत अशाच पद्धतीचं काही पोस्टाने आलं काही पार्सल आलं तर ते पडू देतात आणि मग ते कर अशा पद्धतीचं कन्फ्युजन लोकांमध्ये आहे त्याच्यावर सोप्प तुम्हाला मी एक सोल्युशन सांगतो सर्वप्रथम की एखादी वस्तू आपण बाहेरून आणली तिच्या मार्फत आपल्याला कोरोना होऊ शकतो का संसर्ग तर हो होऊ शकतो पण त्यासाठी काय करायचं त्यासाठी त्या वस्तूचा बहिष्कार करणं हे तर प्रॅक्टिकल सोल्युशन नाही ती वस्तू जर एखाद्या पॅकेटमध्ये आलेली असेल तर तुम्ही ते पॅकेट फोडा आणि ती वस्तू टच न करता बाहेर काढा आणि ते पॅकेट तुम्ही डिस्पोज करा आणि मग हात स्वच्छ चेहऱ्याला हात न लावता वीस सेकंद हात स्वच्छ धुवून घ्या आणि मग ती वस्तू वापरा जर भाजीपाला असेल फळं असतील तर ती सुद्धा तुम्ही एखाद्या पिशवीत आणली असाल त्या पिशवीतून एका घरच्या भांड्यात टाका ते भांड सरळ तुमच्या नळाजवळ मोरी असेल जे काय असेल सिंक असेल तिथे न्या ते स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला खूप भीती वाटत असेल तर साबण लावून धुवून घ्या अगदी काही ए, 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 एक्सपर्ट जे आहेत त्यांनी सांगितलंय की भाज्या फळं सुद्धा तुम्ही साबणाच्या पाण्यामध्ये क्विकली धुवायच्या आणि मग स्वच्छ पाण्यामध्ये विसळून घ्यायच्या हे फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी केलं पाहिजे कारण फ्रीजमध्ये लो टेम्परेचरला व्हायरस हा जास्त वेळ जिवंत राहतो म्हणजे तो बाहेर जर तीन दिवस राहत असेल तुमच्या टीव्हीच्या रिमोटवर तर तो फ्रीजमध्ये कदाचित वर्षभर राहील फ्रीजरमध्ये तर मग ते स्टोअर करण्याच्या आधी सुद्धा ते स्वच्छ आहे अशी खात्री के पटून तुम्ही ते स्टोअर करा आणि एखादं प्रिपॅक्ट असेल ऑलरेडी तर ते उघडून म्हणजे सील जे असेल तर ते उघडायची गरज नाही तुम्ही त्याला फक्त बाहेरचं जे पॅकेट आहे ते स्वच्छ करून घ्या सॅनिटायझरने किंवा साबणाने कसंही आणि मग ते तुम्ही एक तर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता किंवा तुम्ही ते वापरू शकता तर हा साधा मार्ग आहे याच्यात कन्फ्युजन नको फळातून किंवा भाजीतून किंवा कुठल्याही अन्नातून कोरोना व्हायरस ट्रान्समिट होत नाही त्यामुळे तुम्ही त्याला एकदा स्वच्छ धुतलं पुसलं की ते तुम्ही खाऊ शकता उकळून खाल्लेलं जास्त चांगलं शिजवून खाल्लेलं हा त्यातला एकदम सोपा मार्ग आहे कुठलंही यात कन्फ्युजन ठेवू नका जगात आजपर्यंत एकही केस अशी ना के नाही झाली आहे की त्यात कोरोना व्हायरस किंवा कोरोनाचा पूर्वीचे व्हायरस हे अन्न पदार्थांमधून लोकांना इन्फेक्ट केलं असं झालेलं नाही पुढचा जो मुद्दा आहे की प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी हे मी तुम्हाला पंचसूत्रीमध्ये अनेक वेळा सांगितलंय की यात आपल्याला अनेक ठिकाणी व्हायरस यायची शक्यता आहे आणि मी आता काही वेळापूर्वी म्हणलो की मोकळ्या जागेमध्ये जर जा तुम्ही शिंकत खोकलत असाल तर आपले जे ड्रॉपलेट्स असतात ते लवकर सेटवतात बरेचशे हवेने वाहून लांब जातात त्यामुळे त्याची ते जी डेन्सिटी असते घनता ती कमी होते त्यामुळे रिस्क तशी बाहेर मोकळ्या पटांगणात हवेशीर वातावरणामध्ये एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला कोरोना व्हायरस जायची रिस्क कमी असते म्हणजे शंभर इन्फेक्शन जर होत असतील तर त्यातले नव्वद हे बंद खोलीमध्ये बंद दरवाजामध्ये जिथे हवा नाही अशा वातावरणामध्ये ना होतात आणि दहा टक्के फक्त हे मोकळ्या हवेमध्ये समाजामध्ये हो, होतात असं एका ठिकाणी मी एका सायंटिफिक इंटलेक्च्युअलचं सा मत वाचलंय त्यामुळे बाहेर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा जर तुम्ही दोन मीटर अंतरावर राहत असाल आणि एकमेकाजवळ जास्त वेळ थांबत नसाल तर तुम्ही बऱ्यापैकी सुरक्षित आहात घरात उलट कामाच्या ठिकाणी प्रवास करताना रिक्षामध्ये टॅक्सीमध्ये आता ट्रेन सुरू होत होतील या बसमध्ये इथे काळजी घ्यावी लागेल कारण इथे बऱ्यापैकी बंद चेंबर सारखी एक अरेंजमेंट असेल आणि बरेच लोक खोकलतील बोलतील त्यांच्या ड्रॉपलेट्स मधून हा इन्फेक्शन पसरेल आपण बऱ्याच ठिकाणी हात लावू ट्रेनमध्ये बसमध्ये असाल तेव्हा त्याची जी दांडी असते बारतीला हात लावू सपोर्टसाठी सीट्सला हात लावू तर याद्वारे तो आपल्या चेहऱ्याला येणार आणि आपल्याला इन्फेक्ट करणार तर इथे आपल्याला काळजी घ्यावी लागेल ड्रॉपलेट्सची सुद्धा आणि आपल्या हाताची सुद्धा जे दोन मार्ग आहेत तर ड्रॉपलेट्ससाठी तुम्ही जर तुम्हाला तुम्ही अॅट्रेस्ट असाल आणि खरं तर गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर आजकाल मास्क लावून जा त्याने तुम्ही तुमचे ड्रॉपलेट्स इतरांना देणार नाहीत आणि इतरांचे ड्रॉपलेट्स तुम्ही घेणार नाहीत आणि हात कुठेही स्पर्श करू नका केलाच तर सॅनिटायझर ठेवा त्याच्याने हात क्लीन करा किंवा तुम्हाला जेव्हा अर्लियस्ट पॉसिबल शक्य होईल तेव्हा हात धुवून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रवास आणि कामाच्या ठिकाणी वर्तन करावं लागेल हे घरी पाळायचं का तर हो घरी सुद्धा स्वच्छता पाळा कारण घरी जर तुमच्या एखादी व्यक्ती बाहेर जाणारी असेल कामानिमित्त बाजारात व्यवसायानिमित्त कुठल्याही निमित्त आणि त्यांनी जर लक्षण नसलेला एक व्हायरस अंगावर ते कॅरी करत असले असिमटोमॅटिक कॅरियर ते असले तर ते तुम्हाला देतील तो व्हायरस त्यामुळे तुम्ही घरी पण ही काळजी घ्या बोलताना खोकताना स्वच्छता वगैरे ही काळजी सगळी घ्या आणि घरी ऍट्रीस कोणी असेल तर त्यांना मात्र तुम्ही त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या खोलीत लपवून ठेवा तुम्हाला काही लक्षणं वगैरे हो असले तर मात्र आणखी खूप जास्त काळजी घ्या तर हे स्पर्शातून आणि आपल्या ड्रॉपलेट्समधून प्रसार कसा होतो हे मी पूर्वी देखील सांगितलंय मी आता फक्त उजळणी म्हणून सांगितलं आता आपण पुढचे मुद्दे घेऊया की ते कसे पसरू शकतात हे व्हायरस आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात व्हायरसचा प्रवास शरीरात कसा होतो ते सांगतो व्हायरस आपल्या आतल्या स्किनमध्ये तोंडात डोळ्यात किंवा नाकात जातो आणि तिथून तो पेशीमध्ये एंट्री करतो सेलमध्ये आणि तिथे तो त्याचा गुणाकार सुरू होतो आणि गुणाकार झाल्यानंतर तो एक साधारणतः दुसऱ्या दिवशी इतर पेशींना तो इन्फेक्ट करायला सुरुवात करतो आणि मग तो शरीरवर पसरतो मग आपल्या बहुतांश लोकांना आपली इम्युनिटी त्याला कंट्रोलमध्ये ठेवते आणि त्याचं काहीच होत नाही म्हणजे नव्वद टक्के लोकांना तो करोनाचं कुठलं लक्षण पण येत नाही काहीच होत नाही आणि ज्या लोकांना सिम्टम्स येतात लक्षणं येतात त्या लोकांमध्ये हा व्हायरस शरीरामध्ये पसरलेला असतो रक्तात केलेला असतो वेगवेगळ्या अवयवांमध्ये गेलेला असतो आणि हा आपल्या शरीराच्या ज्या ज्या होल्स हे जे आहेत मलद्वार ज्यांना म्हणतात तिथून जे जे पदार्थ बाहेर पडतात आश्रू पडतात आपल्या नाकातून शेंबूड पडतो खोकला पडतो लाळ पडते विष्टा युरिन वीर्य या, या सगळ्या मलद्वारांद्वारे हा व्हायरस बाहेर पडण्याची शक्यता आहे त्या आपण एक एक घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि एक किती दिवस चालणार तर दोन तुमचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर जर व्हायरस तुमच्या शरीरात आला तर दोन ते चौदा दिवस एवढ्या दिवसामध्ये त्याची सगळी प्रक्रिया होणार आणि पेशंट त्यातून बाहेर येणार बाहेर न आलेल्या लोकांना आजार वाढेल मोजकेच लोकांना सगळ्यांना नाही आणि त्या लोकांना मग चार ते सहा आठवडे वेळ बाहेर यायला लागू शकतो आणि काही लोक अजून गंभीर होतील अगदी मोजके लोक हजार ते दहा हजारात एक व्यक्ती त्यातनं दगावणार असा हा कोरोना व्हायरसचा प्रवास असतो तर सर्वप्रथम अन्न नलिकेवरनं सुरुवात करूयात विष्ठेतून हा जाईल का अन्न नलिकेतलं याचा प्रवास असतो का तर तुमच्या लक्षात आला असेल की काही लोकांना डायरिया होतोय काही लोकांना पोटाच्या समस्या दिसून येत आहेत इस्पेशली लहान मुलांमध्ये पण दिसतात पण सुदैवाने लहान मुलं खूप सुरक्षित आहेत त्यामुळे त्यांचा आपण मुद्दा सोडूयात पण ज्यांना डायरिया होतोय अशा काही लोकांचे विष्ठेचे स्टूल सॅम्पल्स लॅबमध्ये टेस्ट केले गेले आणि त्या सॅम्पल्समध्ये कोरोना व्हायरसचे आर एन ए दिसून आले पण याचा अर्थ तो स्टूलमधून जसा टायफॉईड कॉलरा जातो त्याला फिकोवरल रूट म्हणतात म्हणजे विष्टा चा हात इकडे तिकडे लागलेला हा तोंडाला लागला की त्यातनं ट्रान्समिट होतो तसा कोरोना व्हायरस होतो का तर आपल्याला माहीत नाही अजून तसा पुरावा पुढे आलेला नाही दुसरा मुद्दा आता आपण किडनीचा घेऊयात किडनीमधून आपली युरिन पास होते किडनी आपली फिल्टर असते युरिनमध्ये देखील अशा प्रकारचे व्हायरस असण्याची शक्यता आहे तर असे प्रयोग जगभर होत आहेत आणि काही ठिकाणी त्यांनी डिटेक्ट केलंय की कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या युरिनमध्ये त्यांना आरएनए दिसून आले म्हणजे युरिन मधून इन्फेक्शन होऊ शकतं का माहीत नाही अशा केसेस अजून कुठे घडलेल्या पुढे आल्या नाही कदाचित होतही असेल त्यामुळे आपल्याला स्वच्छता पाळणं टॉयलेट सुद्धा क्लीन ठेवणं आणि टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर हात धुणं आणि तोंडाला हात लावताना दहा वेळा विचार करणं की आपण कशासाठी लावतो आहोत या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील पुढची जी गोष्ट महत्वाची डोळे डोळ्यातून अश्रूंमधून बाहेर येऊ शकतं का तर याबद्दल दोन तीन अशा एकमेकाच्या विरोधी स्टडीज आलेल्या आहेत काही सिंगापूरमध्ये हाँगकाँगमध्ये चायनामध्ये स्टडीज झाल्या आहेत काही स्टडीजमध्ये ते नाही म्हणलेत की नाही आहेत अश्रूंमध्ये कोरोना व्हायरस आणि काही स्टडीजमध्ये मात्र कोरोना व्हायरस प्रकारचे जे व्हायरस आहेत ते अश्रूंमध्ये देखील येतात असं मत आहे मग त्यातून ट्रान्समिट होऊ शकतो का आपण दुसऱ्याच्या अश्रू पुसले त्याच्या जवळ गेलो आणि ते आपल्या चेहराला आ, हात लागला किंवा त्यांनी आश्रू पुसले रुमालाने हाताने त्यांनी दुसरीकडे हात लावला आणि आपण थोड्या वेळाने जाऊन तिथे हात लावला होऊ शकतं का होऊ शकतं माहीत नाही तसं आपल्याला आता डेफिनेटली सांगता येणार नाही नाकातलं नाक गळत आहे त्यातून येणार का वा, करोना व्हायरस येस कारण तिथे त्याचा गुणाकारच सुरु आहे त्याचा एंट्री पॉईंटच आहे तो कशातन ला येणार लाळेमध्ये तो दिसतो कारण तो पण एंट्री पॉईंट आहे आणि त्याचा गुणाकार तिथे जोरात होतो खोकला बेडक्यातून लग्ज मधून जे बाहेर पडतं त्यातून तो होतो डेफिनेटली होतो नो डाऊट पोटात जे पाणी असतं त्याला असायटिक फ्लुइड किंवा पेरिटोनियल फ्लुईड म्हणतात काही इमर्जन्सी सर्जरीज करणाऱ्या लोकांनी त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल्स चेक केले आणि त्यांना त्यात पण कोरोना व्हायरस आढळून आला ज्या लोकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आहे त्यामध्ये त्यामुळे मग पोटाचे ऑपरेशन जसे करतात लोक आणि त्यात पोट उघडलं जातं त्यावेळेला आम्ही संपूर्ण पीपीई किट ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतो सर्जन्स पण आणि इतर जे लोक त्यांच्यासोबत असतात ते सुद्धा तर हा डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या लोकांसाठी महत्वाचा मुद्दा पुढचा जो आहे मुद्दा तो म्हणजे प्रजननाचे जे अवयव आहेत आपले त्यात मेल आणि फिमेल पुरुषांमधून प्रजननाच्या अवयवातून म्हणजे आपल्या विर्यातून सिमेंटमधून करोना व्हायरस पास होतो का तर त्याच्यामध्ये असतो एक स्टडी त्यांनी केला आहे चायनामध्ये आणि त्यांनी सिमेंटमध्ये विर्यामध्ये कोरोना व्हायरस उतरलेला त्यांना आढळून आला आता यातून जर शारीरिक संबंध केले तर सिमेंटमधून तो पास होईल का तर आजपर्यंत अजून जगातनं असे कुठले रिपोर्ट्स आले नाही आहेत की विर्याच्या मार्फत एका पुरुषाकडून महिलेला तो व्हायरस गेला असे रिपोर्ट्स आले नाही आहेत याचा अर्थ तो जात नाही असं नाही आता आता दुसरी बाजू बघूयात स्त्रियांमध्ये अशा प्रकारचा जो योनी मार्ग आहे त्याची त्यांनी तपासणी केली करोना पॉझिटिव्ह असलेल्या स्त्रियांचे वजायनल स्वाप त्यांनी घेतले पण त्यांना कुठल्याही त्या स्त्रियांमध्ये मला वाटतं त्यांनी दहा कि वीस स्त्रिया ज्या पॉझिटिव्ह होत्या त्यांचे टेस्टिंग केलं आणि त्यांना मात्र वजॅनल मध्ये कोरोनाचे आर एन ए आढळून आले नाहीत कोरोना व्हायरस त्यात नव्हता पण या स्टडीमध्ये आढळून आलं नाही म्हणजे तो नसतोच असा सांगता येणार नाही अजून त्याला अजून स्टडीज पुढे याव्या लागतील तर थोडक्यात काय तर शारीरिक संबंध करताना सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये कोरोना व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो का याची चर्चा मी शेवटी करतो बघत राहा जखमा ज्या व्यक्तीला होतात तो करोना पॉझिटिव्ह असो किंवा त्याला लक्षणं असोत जर एखाद्याला जखम असेल तर त्या जखमेमधून जाईल का करोना व्हायरस तर याचे अजून काही पुरावे नाही परंतु लॉजिकली जर आपण विचार केला तर कुठल्याही जर शरीरातनं काही द्रव बाहेर पडत असेल तर त्यातनं रिस्क न घेतलेली बरी तुम्ही जर तशा जखमांची केअर करत असाल ड्रेसिंग करत असाल घरात किंवा हॉस्पिटलमध्ये तर ग्लव्ज घालणे आणि त्यावेळेला मास्क ठेवणे हे सुरक्षेचं राहील पुढचा जो मुद्दा आहे तो मृत शरीर जे करोनाने लोक दगावत आहेत किंवा शंकास्पद त्यांचा मृत्यू झाला आहे की करोना पॉसिबिलिटी आहे अशा लोकांच्या शरीरातून कोरोना व्हायरस इतरांना जाऊ शकतो का तर हे नीट आहे का व्हायरस हा या लोकांच्या शरीरामध्ये आहे त्यामुळेच ते नेलेत दुसरी गोष्ट तो शरीरात पण आहे कदाचित त्यांच्या शरीरावर तो त्वचेवर देखील असू शकतो कारण त्यांनी कुठे कुठे हात लावलाय त्यांना त्यांनी खोकलताना त्यांच्या व्हायरसचे ड्रॉपलेट्स कुठे गेले ते आपल्याला माहित नाही त्यामुळे त्यांच्या शरीराच्या स्किनवर देखील तो असण्याची दाट शक्यता आहे परंतु डेड बॉडी मी पूर्वी पण म्हणलोय की डेड बॉडी बोलत नाही डेड बॉडी जांभया देत नाही खोकलत नाही की शिंकत नाही त्यामुळे जसा हा दोन मीटरचा रूल आहे डेड बॉडीच्या संदर्भात जिवंत लोकांना की आपण जेव्हा खोकतो तेव्हा दोन मीटर पर्यंत आपण हा सगळा प्रसार करतो तो प्रसार डेड बॉडीच्या बाबतीत लागू होत नाही म्हणजे डेड बॉडी ऍक्टिव्हली आपल्याला कोरोना व्हायरस पसरवत नाही मग केव्हा पसरवते जर आपण त्या डेड बॉडी बॉडीशी छेडछाड केली आपण तिला आंघोळ घातली कर्मकांड केली कपडे बदलले या प्रकारचे आपण जर विधी करत बसलो आणि खांद्यावर ठेवून अगदी त्याची वरात अंत्ययात्रा जर काढली डेड बॉडीची तर तुम्ही तुमचं नाक आणि तोंड त्या डेड बॉडीच्या अगदी जवळ येत आहात म्हणजे तुम्ही मृत्यूलाच आमंत्रण देत आहात त्यामुळे हे कुठलेच विधी किंवा अशा प्रकारच्या ज्या आपल्या प्रथा परंपरा आहेत या सध्या करणं हे धोक्याचं आहे आणि त्याबद्दल मी एक स्वतंत्र व्हिडिओ रिलीज केलेला आहे की डेड बॉडीचं हँडलिंग कसं केलं पाहिजे याबद्दल शासनाचे सुद्धा निर्देश आहेत डब्ल्यू एच चे निर्देश आहेत ते प्लीज तुम्ही बघा माझ्या फेसबुक युट्यूब सगळीकडे आहे आणि व्हॉट्सअपवरही हो तो उपलब्ध आहे डेड बॉडीची काळजी कशी घ्यायची दुसरा जो पुढचा मुद्दा आहे रक्तदानाचा रक्तातून हा जाऊ शकतो का तर करोना व्हायरस जेव्हा संपूर्ण शरीरात असतो तेव्हा तो रक्तात देखील असतो परंतु ब्लडमधून एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला रक्त दिल्यानंतर ती व्यक्ती पॉझिटिव्ह झाली अशी एकही एक केस जगात घडलेली नाही म्हणजे तो करोनाचा पेशंट पेशंट असलेली व्यक्ती तर रक्त देणारच नाही पण ज्याला लक्षणं नाहीत अशा लोकांनी जरी ब्लड दिलं आणि त्यांनी त्यांचं ब्लड जर एखाद्या नॉर्मल व्यक्तीने घेतलं तर तो पॉर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची अजून केस नाही त्यांनी एक उदाहरण मेडिकल आ फिल्डमध्ये पब्लिश झालेलं आहे एक केस रिपोर्ट सांगितला एका पेशंटला प्लेटलेट्स देण्यासाठी त्यांनी एका पेशंट एका व्यक्तीचं रक्त घेतलं आणि त्या पेशंटला अर्जंट प्लेटलेट्स दिल्या आणि त्या दिल्यानंतर त्यांना लॅबमधून रिपोर्ट आला की ज्याने डोनेट केलं होतं ब्लड तो कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हणून त्यांनी ज्याने ब्लड घेतलंय त्या व्यक्तीला अनेक दिवस फॉलोअप केलं त्याच्या टेस्ट केल्या वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट केल्या अँटीजन अँटीबॉडी पण त्यांना त्याच्यामध्ये कधीही कोरोना झाल्याचं आढळून आलं नाही म्हणजे पॉझिटिव्ह पेशंटने त्या एका दुर्बल पेशंटला रक्त दिलं तरी त्याला रिस्क झाली नाही त्यामुळे रक्तदान करताना पेशंटच्या जो डोनर असतो रक्तदाता त्याच्या ब्लडची करोनाची टेस्ट जगात कुठेही केली जात नाही कारण त्यातून धोका असल्याचं सिद्ध झालेलं नाही आणि ते तसं करणं गरजेचं पण नाही सायंटिफिकली लॉजिकली ती रिस्क अगदी म्हणजे नगण्य आहे किंवा नाहीच आहे त्यामुळे जर रक्तदान करायचं असेल तर तुम्ही ऐकलं असेल की जे प्लाझ्मा थेरपीची जी चर्चा चालली होती त्यावेळेला जे लोक करोनातून बाहेर आलेत ते अठ्ठावीस दिवसानंतर आपलं रक्त देऊ शकतात आणि ते, ते कोरोना बाधित लोकांना दिल्यानंतर त्यांच्यात सुधारणा होते असे काही रिझल्ट आले आहेत तर ते, ते ब्लड डोनेशनच आहे त्यामुळे रक्तदान करणं या दिवसामध्ये अत्यंत सुरक्षित आहे रक्त रक्तपेढी जी असेल ती तुमची सगळे त्या खबरदार्या घेईल की जेणेकरून त्यांच्याकडून तुम्हाला आणि तुमच्याकडून त्यांना हा श्वासातून कोरोना येणार नाही मात्र रक्तातून कोरोना जाणार नाही हे आता आताच सत्य आहे मी तुम्हाला म्हणलो होतो की मी शारीरिक संबंध सेक्शुअल रिलेशनशिप बद्दल काही मुद्दे सांगेन तर आता हा काही बऱ्याच लोकांचा हा एक इंटरेस्टचा टॉपिक आहे ऑब्वियसली आणि दुसरं म्हणजे हा चिंतेचा देखील टॉपिक आहे लोकांना चिंता पडली आहे की हे करायचं की नाही म्हणजे बऱ्याचशा लोकांचं लग्न झालंय नव्या नवीन जोडपे झाले आहेत आणि बऱ्याचशा लोकांचे लग्न व्हायचे आहेत पण दे आर इन टू रिलेशन आणि त्यांना प्रश्न पडतो की नेमकं करायचं काय तर हा महत्वाचा मुद्दा आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की विर्यातून किंवा अशा प्रकारच्या रिलेशनमधून करोना व्हायरस गेल्याचं उदाहरणं नाहीत परंतु तरीसुद्धा शारीरिक संबंध ठेवणं हे अत्यंत धोक्याचं आहे एक व्यक्ती जर कोरोना पॉझिटिव्ह असेल त्या दोघांमधली तर तिच्यापासून त्या दुसऱ्या व्यक्तीला करोना व्हायरस ट्रान्सफर होण्याची खूप दाट शक्यता आहे शारीरिक संबंधातून ती कशी कारण शारीरिक संबंध म्हणजे फक्त मेल आणि फिमेल यांचा वीर्य आणि एवढाच संबंध नसतो याच्यामध्ये स्किन टू स्किन क्लोज कॉन्टॅक्ट येतो तुम्ही त्या व्यक्तीच्या खूप जवळ संपर्कात येतात आणि ज्याला मी स्पर्श आणि ड्रॉपलेट हा जो स्प्रेड म्हटला आहे तो खूप संबंध येतो त्यामुळे जर एक व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्या व्यक्तीला तो हमखास जाणार या 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 काळामध्ये आता याच्यावर मग पर्याय काय तर मग शारीरिक संबंध ठेवायचेच नाही का ठेवायचे तर कसे ठेवायचे कोणाशी ठेवायचे मित्रांनो यात काही मुद्दे आहेत जर दोघं तुम्ही आणि तुमचे पार्टनर तुम्ही घरातच राहत असाल तुम्हाला दोघांना काही लक्षणं नाही आहेत तुमचा तुम्ही कुठे संपर्क करत नाही तर तुमच्या दोघांमध्ये रिलेशनशिप असणं काही हरकत नाही पण तुम्ण, तुम तुमच्यापैकी एकाला किंवा दोघांना कुणालाही लक्षणं असतील शंकास्पद लक्षणं किंवा कोरोना पॉझिटिव्ह असेल तर ऑब्विसली तुम्ही दुसऱ्याला तो देणार अशा संबंधांमधून त्यामुळे ते टाळलं टाळायला लागेल तिसरी अशी गोष्ट की जर तुमच्यातला एक व्यक्ती बाहेर त्याचं सारखं येणं जाणं असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमच्या घरी कोणी हाय रिस्क वगैरे हो व्यक्ती असेल तर तुम्ही हे रिलेशन टाळले पाहिजेत कारण तुम्ही येऊन एकाला तुमच्या पार्टनरला ते इन्फेक्शन द्याल मग ते पार्टनर अजून मुलांना ट्रान्सफर करणार आणि मुलांमधून मग त्या हाय रिस्क जे घरात तुमचे व्यक्ती आहेत आई वडील या लोकांना जाणार तर ही दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल तुमच्या आणि तुम्हाला तुम्ही कोणाशी रिलेशन करता आहात एखाद्या व्यक्तीचं जर अशा व्यक्तीशी रिलेशन आहे की त्या व्यक्तीचा अजून चार पाच लोकांशी रिलेशन आहे म्हणजे उदाहरणार्थ प्रोस्टिट्यूट वेश्या व्यवसायातल्या ज्या महिला आहेत माझा व्यवसा वेव, वेश्या व्यवसायातल्या महिलांना अजिबात विरोध नाही किंवा त्यांच्या विरोधात मला काहीच म्हणायचं नाहीये पण त्यांना भरपूर लोक जर भेटत असतील शारीरिक संबंधांसाठी तर त्यांना कोरोनाची होण्याची दा दाट शक्यता आहे कारण ते शारीरिक संबंध हे क्लोजेस्ट टाईप ऑफ रिलेशन आहे शरीर शरीराला टच स्किन टू स्किन टच होईल त्यामुळे तुम्ही त्यात एकाकडून दुसऱ्याला करोना व्हायरस देणार आणि जर अशा व्यक्तीशी तुम्ही संबंध ठेवत हो असाल या काळात तर ते तुम्हाला प्रोन्स्टिट्यूट कडनं मिळणार प्रोस्टिट्यूट नसले किंवा इतरही तुमचे पार्टनर असले की ज्यांचे अनेक लोकांशी संबंध आहे तुमच्यापेक्षा अजून कोणाशी तरी संबंध आहे तर तुमची रिस्क वाढते आणि अजून त्यात शेवटचा मुद्दा जर तुम्ही अॅट रिस्क आहात तुमचं वय साठीच्या वर आहे किंवा यंग असलात तरी तुम्ही डायबिटीज प्रेशर चेस्ट कंडिशन तुम्ही खूप स्मोकिंग करता तुम्ही ड्रिंक्स घेता आस्तमा आहे प्रतिकारशक्ती यांना त्या कारणाने कमी आहे तर अशा वेळेला देखील तुम्ही शारीरिक संबंध करताना खूप काळजी घ्यावी लागेल घरातल्या घरात ठीक आहे एका खोलीत तुम्ही आहात आणि तुम्हाला इतर लक्षण नाहीयेत तर ठीक आहे एका घरात परंतु तुम्ही जर बाहेर जाऊन असे संबंध ठेवणार असाल तर तुम्ही मृत्यूला आमंत्रण देत आहात तर हा झाला सेक्शुअल रिलेशनशिप बद्दलचा प्रपंच तर मग आता याच्या संदर्भात करायचं काय हा झाला प्रसाराचे वेगळेवेगळे मार्ग मी तुम्हाला सांगितलं की हा श्वासातून पसरतो कॉन्टॅक्टमधून पसरतो आणि इतर कुठल्या कुठल्या मार्गांमधून पसरू शकतो तर हा डायरियामधून पण आहे युरिनमधून आहे विष्ठेतून आहे तर त्यामुळेच आपल्याला ही सगळी स्वच्छता करणं गरजेचं आहे तर मी काही टिप्स याच्यावर पुन्हा उजळणी करतो आणि मग आपण थांबूयात आजच्या विषयाला तर हा व्हायरस कोणाच्या शरीरात आज आहे हे कोणालाच माहीत नाही कदाचित माझ्या शहरात पण असेल कारण मी इतक्या बाहेर जातोय कोरोना व्हायरसचे पेशंट ट्रीट करतोय तुम्ही समाजात जाता आहात तुम्ही काम कामाच्या ठिकाणी जाता आहात तुम्ही बाजारात जाता आहात त्यामुळे तो व्हायरस तुम्हाला पण असू शकतो तर ता तुम्ही त्याचा प्रसाद सगळीकडे वाटू नका म्हणजे तुम्ही लोकांपासून अंतर ठेवा तुम्ही लोकांच्या दोन मीटरच्या जवळ जाऊ नका गरज नसताना इकडे तिकडे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि जावंच लागलं तर तुम्ही मास्क लावा आणि तुम्हाला खोकला शिंका आल्या तर तुम्ही प्लीज तोंडावर रुमाल ठेवा किंवा मास्कमध्येच करा काहीच नसेल तर कोपरात एल्बो मध्ये तुम्ही करा हातावर असं करू नका कारण तो हात लगेच आपला कुठेतरी लागेल तुम्ही आणि कपड्याला पुसायची आपल्याला सवय असते आणि हात रुमाल जरी टाकला आपण तिथे लावला तरी रुमाल आपण लगेच तो खिशात घालतो हात पुसतच नाही त्यामुळे तो हातात आला की व्हायरस आणि तोच रुमाल परत तुम्ही अजून काढून चेहऱ्याला पुसणार अशा पद्धतीने त्याचा प्रसार होणार त्यामुळे रुमालात जरी तुम्ही शिंकला खोकलात तरी त्याचं नियोजन करावं लागेल खरं तर टिश्यू बेस्ट आहे टिशूत करायचं टिश्यू मध्ये व्यवस्थित टाकायचे आणि हात धुवायचे प्रत्येक वेळेला शिंकला खोकलात की हात धुणं किंवा सॅनिटायझर लावणं गरजेचं आहे तर हे आपण कोरोना सगळीकडे वाटू नका आणि तुम्हाला जर कोरोनाची लक्षणं असतील ताप खोकला सर्दी श्वास लागणे तर प्लीज प्लीज बाहेर जाऊ नका घरात सुद्धा इतरांपासून वेगळे राहा आणि काही शंका असेल तर आरोग्यसेवेला कॉन्टॅक्ट करा दुसरं हा प्रसाद करोनाचा कुठं कुठं मिळतो याचं एक भान आपल्याला ठेवावं लागेल गर्दीची ठिकाणं बस कामाचं ठिकाण आपले जे वाहतुकीचं ठिकाण आहे मंदिर मस्जिद नमाज आता ही धार्मिक स्थळं खुली होत आहेत या ठिकाणी नक्की एखादा करोनाचा व्यक्ती असेल तर तो इतरांना प्रसाद देणार म्हणजे तिथे आपल्याला देवाचा प्रसाद मिळवण्या मिळण्याच्याऐवजी हा प्रसाद मिळेल त्यामुळे घरूनच करा काही गरज नाही आहे सध्या मी परवा के केव्हा तरी म्हणलो की देवाची जी आपली भक्ती आहे हे ऑनलाईन सध्या करा आपल्या मनापासून देवाच्या मनाला असं ऑनलाईन सध्या सुरू ठेवा कुठे जाऊ नका श्रद्धा आणि भक्तीसाठी त्या आणि समजा जावंच लागलं तुम्हाला बाहेर तर सगळे नियम पाळा सोशल डिस्टन्स मास्क आणि हँड हायजीनचे है आणि हा व्हायरस बेसिकली समजा आलाच आपल्या हातावर आला किंवा कुठे सर्फेसवर आला तर काय तर स्वच्छता हात धुणे सॅनिटायझर ज्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट अल्कोहोल आहे किंवा साधा साबण वीस सेकंदासाठी हात धुणे या सगळ्या गोष्टी आपल्याला आप त्यातून वाचवतील तर आय होप तुम्हाला हा व्हायरस कसा कसा पसरू शकतो आणि त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे यातून कळलं असेल आणि कुठली दक्षता घ्यायची हे देखील कळलं असेल मी उद्या वेगळा विषय घेणार आहे कोरोना व्हायरसचे आणि लॉकडाऊनचे आरोग्यावर झालेले सकारात्मक परिणाम या विषयावर मी बोलणार आहे आणि मला जर लाईव्ह यायला वेळ मिळाला नाही तर मॅक्स महाराष्ट्राची टीम तो व्हिडिओ अपलोड करतील मी रेकॉर्ड करून ठेवेन आणि टीम तो अपलोड करेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला तो मॅक्स महाराष्ट्राच्या एफ बीवर प्लीज बघा सकारात्मक परिणाम काय आहेत हे याच्यासाठी तुम्ही ऐका की जगात असे जर परिणाम दिसून येत आहेत तर याचा माझ्यासाठी काय अर्थ आहे मी काय केलं पाहिजे जर मला अजून कळलेलं नसेल सकारात्मक परिणाम काय आहेत तर मी अजूनही वेळ गेली नाही मी अजून काय करू शकतो तर या गोष्टीवर तुम्हाला एक आय ओपनिंग जे आहे ते आपल्याला त्यातून मिळेल तर उद्या पुन्हा भेटूयात मला लाईव्हचा वेळ असेल तर मी लाईव्ह येईल किंवा व्हिडिओ पोस्ट पोस्ट केला जाईल ओके टेक केअर गुड नाईट बाय बाय 找个。